मिरज तालुक्यातील बामणी गावाच्या परिसरामध्ये मंगळवारी आढळून आलेला गवारेडा त्याच दिवशी रात्री उशिरा अंकली येथील पुलावरून कृष्णा नदी ओलांडून कोल्हापूर जिल्ह्यात गेला वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांनी याबाबत माहिती दिली गवारेडा सांगली आणि मिरजेच्या रहिवासी परिसरात येऊ नये यासाठी वन विभागानं प्रयत्न सुरू केले होते बावणी परिसरामध्ये मंगळवारी सकाळी गव्या रेड्याचे दर्शन घडले येथील उसाच्या शेतामध्ये गवारेडा फिरत होता गवारेडा आल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी येथे दाखल झाले होते गवारेडा सांगली आणि मिरजेच्या शहरी भागामध्ये येऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते या भागात वनविभागांच्या कर्मचाऱ्यांची गस्त सुरू करण्यात आली होती हा गवारेडा मिरजेतील कृष्णा घाटाकडून निलजी बांबणी हद्दीत दाखल झाला होता तो पुढे अंकलीच्या दिशेनं जात होता मात्र येथील शेतामध्ये काम करत असलेल्या ग्रामस्थांची वर्दळ पाहून तो या ठिकाणी थबकला त्यानं येथील उसाच्या शेतामध्ये आश्रय घेतला पूर्ण वाढ झालेला हा गवा नर असावा असा अंदाज वनविभागानं व्यक्त केला होता वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गव्यावर लक्ष ठेवून होते मंगळवारी रात्री उशिरा तो अंकली येथील पुलावरून कृष्णा नदी ओलांडून कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये दाखल झाला असल्याचे समजते